नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ऐकमे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल तारीख होती 21 ऑगस्ट 2022. काल एमपीएससी ऐकमे मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ही एग्जाम पार पडली. तर या संदर्भात आपण जो पहिला पेपर होता जीएस म्हणतो आपण त्याला, जनरल स्टडीचा, तर या संदर्भात आपण एक्सपेक्टेड आंसर की पाहणार, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ॲक्युरेट आन्सर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सोबत मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ कितीपर्यंत असू शकतो या संदर्भात सुद्धा मी सांगणार. ओके, वेळ न दाडवता आपण सुरुवात करू या ठिकाणी. तर त्यापैकी पहिला क्वेश्चन, हा क्वेश्चन तुम्ही वाचला असाल, मी परत रिपीट वाचत या ठिकाणी. डिसनच्या त्यापैकी याचं जे उत्तर आहे, डॉक्टर बी आर आंबेडकर आहे. ओके, मार्ग डीपीएसपी संदर्भात दिलाय. त्यानंतर दुसरा क्या संदर्भात दिले की भारताच्या नियंत्रक व महालेखा परिषदाबाबत खाली विधान विचारात या ठिकाणी सांगते. ओके, तर पूर्ण वाचत नाही मी, याचं जे आन्सर निघतंय ते निघतंय फक्त बी, ते सर्वोच्च न्यायाधीश इतकेच वेतन घेतात. त्यानंतर तिसरा, खालीपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होते, या ठिकाणी पहिलं विचारलंय. त्याचं जे उत्तर निघतं ते निघतं जयंती पटनायक म्हणून. ओके, पहिलं. त्यानंतर चौथा क्वेश्चन, हे काय संदर्भ विचार, विधानसभेच्या संदर्भात विचारलेलं आहे. चौथं, त्याचं जे उत्तर निघतं ते निघतं अनुच्छेद 169 म्हणून, चार नंबर. हे पॉलिटीचे क्वेश्चन आहेत. त्यानंतर पाचवा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात, म्हणजे कोण मागू शकतात या ठिकाणी दिले, राष्ट्रपती. त्याचं जे उत्तर निघतं ते निघतं आर्टिकल 143, म्हणजे चार नंबरला आपल्याला पाहायला भेटतो या ठिकाणी. त्यानंतर सहावा क्वेश्चन, 44 घटनावृत्ती संदर्भात विचारलं 1978 चे, यापैकी आपली विचारलंय पर्याय देत, त्यापैकी काय बरोबर आहे आपल्याला या ठिकाणी विचारलंय. त्याचं उत्तर निघतं चार, फक्त बी आणि सी. त्यानंतर सातवा क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. ओके, म्हणजे संसदेच्या दोन त्याच्या दोघांचा पण या ठिकाणी समावेश असला असं म्हटलंय प्रतिनिधींचे. त्याचं जे उत्तर निघतं ते निघतं फक्त ए आणि बी. ओके, चार नंबर. त्यानंतर आठवा क्वेश्चन, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आले, आपल्या ठिकाणी कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आले, त्याचं उत्तर 338 चे. ओके, दोन नंबर निघते या ठिकाणी. त्यानंतर नऊ, 13 डिसेंबर 1946 रोजी डॅडेश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये निष्ठाचं ठराव मांडलं, हे सर्वांचा पाठ असणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणून. ओके, उद्दिष्टांचा सराव त्यांनीच मांडला होता. त्यानंतर दहावं, खाली विधान विचारात घ्या. ओके, हा क्वेश्चन रद्द होण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. ओके, तर आपण बघू आयोगामार्फत काय आन्सर देते. नंतर अकरावं क्वेश्चन, खाली विधान विचारात योग्य पर्याय निवडा या ठिकाणी सांगते, नागालँड संदर्भात या ठिकाणी दिले. ओके, हे सुद्धा संदिग्ध म्हणता येईल, सी संदर्भात दिले या ठिकाणी, हे बरोबर आहे का नाही सांगता येत नाही कोणाला. ओके, तर आपण या ठिकाणी एक नंबरचा पर्याय, विधान ए आणि बी हे तर बरोबरचे दोन्ही, फक्त सी बरोबर आहे का नाही कन्फ्युजन आहे, कारण जिल्हा विचारला, एका राज्यामधला जिल्हा विचारला, विकसित जिल्हा म्हणून. ओके, तर आपण ह्या ठिकाणी पहिल्या पर्यायाकडे जाऊ. त्यानंतर बारावा क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही ठिकाण विचारलंय. पंचशील तत्व तुम्हाला सर्वांना माहित असाल, तर यापैकी नाही सांगितलं, तर बाराचं जे चार नंबरचं आहे यापैकी नाही याचं जे उत्तर आहे. ओके, पंचशील तत्व. नंतर तेरावा, खाली विधाने विचारात योग्य पर्याय निवडा या ठिकाणी आपल्याला विचारलंय. ओके, सहकारी संस्था संदर्भात विचारलंय हा क्वेश्चन, तर याचं जे उत्तर निघतं तिन्ही विधाने काय बरोबर आहे. त्यानंतर चौदा, संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे किंवा पदावरून करणे किंवा पदावर करणे, आर्टिकल 311 नुसार खालीपैकी विधान चुकीचे विचारले, कोणते विधान चुकीचे विचारले आपल्याला. ओके, बरोबर नाही विचारलं तर कोणते चुकीचे विचारले, तर चार नंबरचं चुकीचं आहे आपल्याला, निलंबनाचा समावेश नाही म्हणून असं ते चुकीचं आहे. त्यानंतर पंधरावा, खाली विधाने विचारात घ्या, लोकसभेच्या प्रमुख गटाची निवड लोकसभेच्या आपल्या सदस्यांमधून करते. आता क्वेश्चन तुम्हाला याच्यावर समजला असं काय संदर्भात आहे, त्याचं ऍक्युरेट आन्सर निघतं बरीलपैकी एकही नाही बरोबर. ओके, त्यानंतर सोळावा, ओके, नुकतंच करंटमध्ये हा क्वेश्चन किंवा करंट संदर्भात विचारलाय, खाली विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा या ठिकाणी विचारलंय आपल्याला. त्याचं उत्तर निघतं ए बी आणि सी, नाटोमध्ये 30 सदस्य देशांचा समावेश आहे. त्यानंतर हे तर माहितीच असेल तुम्हाला. ओके, जे जेएनयूचे भूतपूर्व कुलगुरू होते मुंबई दादा जगदीश कुमार, तर यांची कशा संदर्भात निवड करण्यात आली, UGC संदर्भात निवड करण्यात आली. त्यानंतर अठरावा, टाइम्स हे काय एलॉन मस्क आहे, उत्तर माहितीच असेल. त्यानंतर 19वा, जानेवारी 2022 मध्ये आर नागोस्वामी हे पुरातत्वशास्त्र संदर्भात आहे. ओके, हा क्वेश्चन एवढा काय म्हणजे इंटरेस्टिंग वाटत नाही किंवा एवढा प्रसिद्ध व्यक्ती नाही, पण तरी पण या ठिकाणी हा क्वेश्चन आपल्याला विचारला, कारण बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप फेमस होते, त्यापैकी विचारलं नाही. नंतर 20वा, कोणत्या देशाने हॉंगकॉंग 12 मध्ये मध्यम पल्ले, मध्यम म्हणलं का उत्तर कोरिया ठिकाणी लक्षात, आणि जे लांब पल्ल्याचे असणार ते चीन असणार या ठिकाणी. ओके, पण आपल्याला मध्यम पल्ल्याचे या ठिकाणी विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे उत्तर कोरिया. जरी काही कळलं नाही तरी मध्यम हा शब्द खूप महत्वपूर्ण आहे, उत्तर कोरिया आधीच मध्यम पल्ल्याचे करतो. त्यानंतर 21वा, यादवी काठाच्या संदर्भात विचारलं, अयोग्य विचारलं या ठिकाणी. आता बऱ्याच जणांनी हे म्हणजे 3 नंबर आहे,
ओके आयोग मार्फत काय आंसर येते ह्या ठिकाणी आपण पाहू. पण आपण या ठिकाणी तिसरा जो पर्याय तो अयोग्य ह्या ठिकाणी धरून चालू. हे तर माहिती असेल ज्येष्ठ संदर्भात विचारले जे निर्म अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टो करन्सीवर किती टक्के लावण्याची घोषणा केली आहे. म्हणजे अर्थसंकल्प आता झाला त्याच्यामध्ये 30% प्लस उपकर असणार आहे सरप्लस म्हणतो आपण. ओके प्लस सेस तिसरा कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये झालेली सौदी अरेबियामधील ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा जिंकली या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. तर याचं उत्तर निघतं मॅक्स वेटस्पेन म्हणून. त्यानंतर 24 पुलवामा संदर्भात विचारलं या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर निघतं कोणतेही अयोग्य नाही. त्यानंतर 25 योग्य पर्याय निवडा या ठिकाणी विचारलं आहे. आता क्वेश्चन तुम्ही पहिला असाल. ओके हा क्वेश्चन आहे त्याचं जे उत्तर आहे ते निघतं ए आणि बी बरोबर. ओके हे 3 नंबरचं चुकीचं आहे. त्यानंतर 26 आता कोणत्या राजाने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केले. तर कोणत्या देशाने केलंय तर अरुणाचल प्रदेशने. ईपी म्हटलं तर शॉर्ट फॉर्म मध्ये आंध्र प्रदेशने अरुणाचल प्रदेश ईपी. त्यानंतर 27 पुढील पुढील पैकी संयुक्त राष्ट्र संघाच्या कोणते म्हणजे कोणत्या संघटनेचे 100 वर्ष पूर्ण झाले त्या ठिकाणी विचारलंय. तर आयएलओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन किंवा श्रम संघटना म्हणा या ठिकाणी. 28 ओके हे जी मिलेना साल्विनी यांच्या संदर्भात हा क्वेश्चन विचारलाय त्याचं जे उत्तर निघतं ते ए बी सी तिन्ही बरोबर. ओके 29 एसबीआय संदर्भात आहे. व्हिक्टोरिया राज्यात कार्यरत असली पहिली भारतीय बँक. एसबीआय बऱ्याच राज्यामध्ये देशामध्ये पहिली बँक ठरलेली. ओके असा क्वेश्चन झाला तर एसबीआयला पिक करू शकता तुम्ही. त्यानंतर 30 भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढील कोणत्या विषयाचा उल्लेख आहे. हा क्वेश्चन म्हणजे करंट संदर्भात मध्ये खूप गाजला होता तर समलैंगिक संदर्भात आहे. 31 राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट पीपल काँग्रेस ची स्थापना होण्यापूर्वी. आता क्वेश्चन समजला असून कोल्हापूर संदर्भात विचारलाय तर परोपकारी सभा आहे. ही लोकसभा राज्यसभा विधानसभा हे शब्द पहिले नव्हते. ओके परोपकारी सभा. 32 पुढील पैकी विजवड व्यक्ती वळखा साहित्य साने गुरुजी याचा. 33 स्त्री शिक्षण संदर्भात राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष कोण होते या ठिकाणी विचारलंय. कोण होते विचारलंय आपल्याला तर याचं उत्तर आहे दुर्गाबाई देशमुख म्हणून 3 नंबरचा. त्यानंतर 34 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अन्य आणि काँग्रेसचे सभासद झाले होते. ओके हा क्वेश्चन थोडा संदिग्ध आहे तर आपण या ठिकाणी एबीसीला जाऊया ठिकाणी. ओके हे तर होतेच. सी वरून जर गेलो आपण या ठिकाणी इथे जर विचारलंय का आपल्याला कोणते अन्य काँग्रेसचे सभासद झाले होते ना एबीसी फक्त या ठिकाणी लक्षात आपण याच्या या पर्यायावर जाऊ. त्यानंतर पुढचा 35 मुंबई येथे खालीपैकी हे सुद्धा संदिग्ध आहे. काहींनी दोन काही जण दोन म्हणू शकतात काही जण 4 म्हणू शकतात तर आपण 2 मध्ये जाऊ. ओके भेंडी बाजार व बटाळा या ठिकाणी मिठाच्या पेठावर जाऊ या ठिकाणी. 36 सुरत येथे मानव धर्मसभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती. आता इथं सर्वांचं पाठ असणार आहे कोणी स्थापन केली होती ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. निस्त मानव धर्मसभा आणि परमहंस मंडळी दादोबा पांडुरंग तरखडकर नाव समोर येतात. आता यालबुर्नी तकी हिंद याच्यावर आपलं बघा नोट सुद्धा आहे. तुम्ही जर पाहिली असाल एमपीएसआयक्यूच्या प्राचीन भारताच्या आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवला आहे 3 तासाचा आय थिंक असेल तो. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच तकी हिंदी पुस्तक कोण लिहिलंय अलबुर्नी लिहिले अलबुर्नीला कोण घेऊन गेलो होता सोबत या संदर्भात डिटेल अशी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये टाकली. ती जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला या ठिकाणी उत्तर निघाल. ओके सुरुवातीलाच व्हिडिओच्या पुस्तका संदर्भात आपण तो टॉपिक सुरुवातीलाच घेतलाय. त्याच्यामध्ये अलबुर्नीचं नाव 100% येतं. राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते या ठिकाणी आपल्याला विचारलंय तर कोणते ठिकाण आहे ते आहे बागवर. ओके जो कंप म्हणजे 100% म्हणताना बागवरच आहे. काही जण कन्फ्युजन होऊ शकते की प्रतापगड आहे का असं काही नाही तर बागवर आहे. 39 सजवाड्याला विचारले महाजनपद आहे. हे जमलंच असेल तुम्हाला मगच म्हणले बिंबिसार बिंदुसार हे सर्व या ठिकाणी येतात. सीचं पहिलं निघतं या ठिकाणी. ओके सीचं पहिलं या ठिकाणी म्हणजे 2 नंबरचा पर्याय निघतो. त्यानंतर पुढं विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 मध्ये कोणता पुरस्कार देऊन गौरव केला म्हणजे दलित मित्र तुम्ही ऐकलं असाल. ओके विठ्ठल रामजी शिंदे झाले हे जे महत्वाचे समाजसुधारक यांच्याबद्दल डिटेल अशी माहिती पहा कारण जे महाराष्ट्र इतिहास या संदर्भात यांच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतात. एक तरी क्वेश्चन असतोच. त्यानंतर 41 छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवले मला या क्वेश्चन समजला असून किती दंड आकारण्यात आला होता जर मुलांना पाठवला येतं. काही जण म्हणजे 2 पैसे पाठवले ते काही जण 10 काही जण 5 तर आपण या ठिकाणी पहिल्या पर्यायावर 2 पैसे. ओके त्यानंतर 42 18 जुलै 1947 रोजी हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता 2 नंबरचा पर्याय. ओके त्यानंतर 43 भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी जे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणतो
आर्य म्हटलं जातं, ते दिल्ली या ठिकाणी म्हणतात, कारण दिल्लीच्या आसपास प्रदेशामध्ये ते स्थापन केलं होतं. तर डी हा पर्याय कुठे पाहायला भेटतो, आपल्या चार नंबर लागला. त्यानंतर 1547 प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी कुठं मीर जाफरला, मीर कासिम मारले, तर मीर जाफरला केलं होतं, कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केलं होतं, तर बंगाल, हे लक्षात घ्या. त्यानंतर 45 आता बघा, मोहम्मद घोरी नंतर जे दोन गुलाम होते त्यापैकी एक गुलाम दिल्लीच्या सल्तनत म्हणजे या ठिकाणी बसला होता, ते दोनच गुलाम स्थापना झाली होती. त्यापैकी कुतुबुद्दीन एक, त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल इल्तुमिश, नंतर रजिया बलबन, हे चावय होते बघा. सुरुवातीला कोण होतं, इल्तुमिश, सॉरी इल्तुमिशच्या आधी कुतुबुद्दीन एबक होतं. सुरुवात कोणी विचारलं आपल्याला, गुलामांची स्थापना कोणी केली, कुतुबुद्दीन एबक. घोरी वगैरे हे राज्य होते सुरुवातीला, गुलाम नव्हते. तर कुतुबुद्दीन एबक सी, ओके. याच्यावर आपण डिटेलमध्ये बघा, जे मिडल ईस्ट किंवा मध्ययुगीन भारत आहे यावर डिटेल असे डिटेल असा व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तो तुम्हाला या ठिकाणी त्याचं उत्तर परफेक्टमध्ये येईल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण, 46 खाली विधाने पा, याचा डायरेक्ट आन्सर घेऊ आपण. याचं उत्तर निघतं विधान ए आणि बी बरोबर नाहीत म्हणून, ओके. 2008 साली आलते. त्यानंतर 47 महाराष्ट्रातील मानवी सतीच्या दृष्टीने मध्याश्मुख, या ठिकाणी मध्याश्मुख विचारले आपल्याला, आणि ताम्रपाषाण शेवटचं त्याच्यानंतरचा काळ, तर कोणत्या ठिकाणी. आता बरेच जण म्हणजे पाटणी पण येत आहे आणि नंबाव, याचं उत्तर आहे 3 ते नंबाव या ठिकाणी सापडले, पण पाटणी ठिकाणी सुद्धा थोडंफार प्रमाण दाखवले. पण एक काय आन्सर देते या ठिकाणी पाहू आपण, पण आपल्यानुसार एक्सपेक्टेड काय असणार आहे, तर 3 पर्याय या ठिकाणी असणार आहे, ओके. मध्याश्मुख या ठिकाणी विचारले आणि ताम्रपाषाण. त्यानंतर जोड्या विचारले या ठिकाणी स्थलांतरित शेती. आता भारत म्हटलं का झूम, हे खूप ऐकलं असेल तुम्ही वाचताना पुस्तकात, चौदीच्या किंवा इतर जे पुस्तक आहे ते तुम्ही पाहिलं असाल, यावरून सुद्धा तुम्हाला दोन पर्याय या ठिकाणी कट होतात. आपण डायरेक्ट आन्सर पाहू, 2 निघते या ठिकाणी, ओके. 2 पर्याय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असं विचारलं, एक ठिकाणी म्हणजे सिद्धांत त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं समोर नाव दिलं, कुणी मांडलेलं आहे म्हणून. आता सेपिड सिद्धांत हे तर डबल विचारलेलं आहे, त्याचे मग सुद्धा डबल विचारले, हे दोन्ही डबल झाले. ऐकाचे दोन्ही जर आपण क्वेश्चन पेपर जर पाहिले, या ठिकाणी तुम्हाला दोन्ही सापडला. जो पहिला चॅप्टर आहे बघा सिद्धांत संदर्भात, किंवा आपण जे अवकाश म्हणतो, तर हे टॉपिकवर एक किंवा दोन क्वेश्चन हमखास विचारले जातात, ओके. सिद्धांतवर जास्तीत जास्त फोकस केलेला दिसतो आयोगा मार्फत प्रिलिमला. त्याच्यामुळे जे 7-8 सिद्धांत आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित केले, तुम्हाला हे जे आन्सर किंवा असे जे क्वेश्चन येतात ते चुकणार नाही, ओके. याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, पहिला निघतो, ओके. आता मी जोड्या लावणार नाही या ठिकाणी. त्यानंतर पुढं ज्या ज्या मानवी भूगोलाचे जनक, ओके, जनक विचारलंय. जनक पीक जर पाहिलं त्या ठिकाणी ते नाव नाही सापडलं, पण त्यांच्या नंतर ज्यांनी विचारसरणी मांडली ती होती विंटाल्डी लबलाश्मी, ओके. हे त्यांच्या नंतरचे आयोगामार्फत हे आन्सर म्हणजे जे क्वेश्चन येते बाद होण्याचा प्रमाण जास्त आहे, आयोगामार्फत बाद होण्याची शक्यता जास्त आहे. पुढे 51 प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण या ठिकाणी विचारलंय, आपण डायरेक्ट आन्सर पाहू या ठिकाणी 2, ओके. त्यानंतर पुढं खाली विधाने पहा, हे दोन्ही बरोबर आहेत. जेलम विसंजनाची उपनदी असून ती उलर सर्वातूनच वाहते, आणि दक्षिणेकडील उपनदी म्हणजे दक्षिणेकडे वाहते विचारले का नाही, दक्षिणेकडील उपनदी पश्चिम वाहिनी, हे लक्षात घ्या या ठिकाणी. हे दोन्ही बरोबर आहेत, त्याचा पर्याय निघतो आपल्याला या ठिकाणी. पर्याय जर पाहिले तर 3. त्यानंतर 53 हे तिन्ही बरोबर आहेत, जर पाहिलं प्रवारा कुकडी या हे सर्वच बरोबर आहेत, ओके. याच्यावर आपण डिटेलमध्ये मार्क्स जॉग्राफीमध्ये पाहिलं. त्यानंतर 54 एक नळनाळ्या समनळवाळ्या परिवर्तित, त्याचं याचं डायरेक्ट या ठिकाणी सांगणार आहे 3, ओके. त्यानंतर 55 खालीपैकी कोणती विधाने भाबर संदर्भ विचार, खादर, भाबर, तराई, हे तुम्ही पाहिलं या संदर्भात आपल्याला हा क्वेश्चन विचारलाय. त्याचं उत्तर निघतं विधान ए आणि सी बरोबर आहे, हे पिकासाठी नाही, दगडर भाग आहे त्याच्यामुळं भाबरमध्ये पीक निघत नाही, गंभीर उतार जास्त आहे, ओके. त्या ठिकाणी पीक नाही निघत. 56 महाराष्ट्राच्या शेती संदर्भात विधाने पाय या ठिकाणी विचारलंय, मुर्दा धूप संदर्भात हा क्वेश्चन विचारलाय आपल्याला, याचं आन्सर निघतं की ये चुके, गंभीर समस्या आहे या ठिकाणी, गंभीर समस्या नाही सांगितलं आपल्याला, तर बी आणि सी या ठिकाणी बरोबर. त्यानंतर 57 राखीव जीव म्हणतात, याचं पहिलंच आहे बरोबर, मध्यवर्ती बाग बफर झोन आणि संक्रमण झोन, ओके. त्यानंतर पुढचा योजना विचारली म्हणजे धरणे आणि नदी या संदर्भात विचारलंय. आता शिवसमुद्र कुठे आहे याला असं, ओके, सी ए आणि 4 पहिलंच पर्याय. त्यानंतर पुढे जोड्या लावायला विचारलंय पठार आणि दुसऱ्या साईडला दुसरा सुद्धा पठार संदर्भ विचारलाय, पण कशाचा भाग आहे या ठिकाणी विचारलाय, ओके. ज्वालामुखी म्हटलं तर सरळ दक्खनच्या पठारावरून तुम्हाला आन्सर डायरेक्ट निघत 3. त्यानंतर पुढचा क्वेश्चन खाली विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा या ठिकाणी विचारलाय, दोन्ही बरोबर आहेत, त्याचं पर्याय पाहू आपण पुढे. 1 विधान ए बी दोन्ही बरोबर आहे, ओके. हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कारण बऱ्याच जणांनी वेगवेगळे उत्तर दिले या ठिकाणी. तो हॉटस्पॉट विचारले, ओके. तुम्ही जर पाहिलं असेल बायोडायव्हर्सिटी संदर्भात हा क्वेश्चन, जैविधता किंवा
हॉटस्पॉट मध्ये जे येतं म्हणून हॅकिंग केलं. इंग्लिश मध्ये आपण त्याला हॉटस्पॉट विथ रेफरन्स टू थ्रेट टू बायो डायव्हर्सिटी जे येतील धोका म्हणून या ठिकाणी पहा. तर असलेला कोणता भाग विचारले आपल्याला. आता दक्कन तर पठार तर नाही या ठिकाणी, हे तर निघलं. त्यानंतर उत्तर उत्तरेचा भाग आणि पश्चिम भाग हा सुद्धा नाही निघत. ओके, दोन तर गेले तुमचे राहिले उत्तर पूर्व भारत आणि पश्चिम भारत. आता बऱ्याच अकॅडमीवाल्यांनी किंवा बऱ्याच जणांनी उत्तर तीन नंबरचं दिलंय. ओके, तर मला तर नाही वाटत त्याचं तीन नंबर असणार. आता पश्चिम भारत, पश्चिम भारतामध्ये तुम्ही राजस्थानचा भाग येतो म्हणता, पण बघा पश्चिम भारत हॉटस्पॉट मध्ये येते. ओके, किंवा आपण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा म्हणू शकतो या ठिकाणी, किंवा महाराष्ट्र भाग, किंवा जे महाराष्ट्राखाली कर्नाटक गोवा हे जे येते ते संपूर्ण भाग हॉटस्पॉट मध्ये येतो. कारण याच्यामध्ये जे वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामुळे आयोगाने हा क्वेश्चन टाकला. तुम्ही जर जे आपण म्हणतो ना जे शंकर आहे पुस्तक आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला पश्चिम भारत किंवा पश्चिम या ठिकाणी म्हणता येईल तुम्हाला. हे उत्तर तुम्हाला सहा पॉईंट येत नाही. आता आयोगामार्फत काय देण्यात येतं ते पाहू आपण. पण बऱ्याच अकॅडमीने उत्तर पूर्व भारत दिलंय. उत्तर पूर्व भारतामध्ये ते नामशेष होण्याच्या मार्गावर नाही, ते हॉटस्पॉटमध्ये नाही पण नामशेष होण्याच्या याच्यावर नाही आहे. त्याच्यामुळे आयोगामार्फत शक्यतो चार नंबरचा पर्याय आपल्याला पाहायला भेटतो. पण कन्फ्युजन या ठिकाणी भारत वापरलाय त्याच्यामुळे राजस्थान सुद्धा इन्क्लूड होतं, त्याच्यामुळे कन्फ्युजन बऱ्याच जण या ठिकाणी झाले. त्यानंतर 62 क्वेश्चन, खालपैकी प्रवाळ रंगाची वैशिष्ट्य कोणते, याचं जे उत्तर निघतं ते आहे चार नंबरचं. ओके, वरील सर्व हे सुद्धा आपण कन्फर्म सांगू शकत नाही आयोगामार्फत काय आन्सर येतं ते पाहू आपण. पण आपण या ठिकाणी चार पर्यायाकडे जाऊ. त्यानंतर 63 अल्फा बीटा गॅमा विविधता म्हणजे काय, तर याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे. याचं निघतं चार नंबरचं, फक्त सी आणि डी. ओके, त्यानंतर 64 जोड्याला सांगितलं आपल्याला. एक साईडला राज्यातले अभयारण्य दिले, तर महाराष्ट्र सजी की तुम्हाला राधानगरी सापडत याच्यावरून जर गेले. ओके, तिथे तीन नंबरचा पर्याय तुम्हाला पाहायला भेटतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन रासायनिक पर्यावरण, आता केमिकल इन्व्हायरमेंट म्हणलं जातं या ठिकाणी, केमिकल इन्व्हायरमेंट याच्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, या ठिकाणी कोणते घटक त्याच्यामध्ये येतात. तर सज की मानवी क्रिया व जैव घटक याच्या ठिकाणी येतात. ओके, रासायनिक पर्यावरणामध्ये. ओके, आपण येतात. आता आयोगामार्फत काय आन्सर देण्यात येतं या ठिकाणी पाहू आपण. हा या ठिकाणी याचं उत्तर नाही सांगणार. त्यानंतर 66 भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालपैकी खाली दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरते, हे सर्व येतात त्याच्यामध्ये. ओके, सर्व जर वापरले आपण तर जे भाववाढ आहे ते थोडेफार प्रमाणात नियंत्रित येऊ शकते. त्यानंतर 67 पीक्यूएलआय संदर्भ विचार, फिजिकली क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स म्हणून त्याच्यात विचारात घेतला नाही त्याचं सांगते, तर दरडोई उत्पन्न घेतला जात नाही. आयोगामार्फत काय आन्सर देण्यात येते पाहू आपण. 68 टीपीक्यू संदर्भ विचार, टोटल पॉवर्टी. ओके, या संदर्भात या ठिकाणी क्वेश्चन विचारला गॅप. तर याचं उत्तर निघतं चार नंबरचं, एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेचे सापेक्ष तीव्रतेचे मापन टीपीजी करते म्हणून. आयोगामार्फत काय असेल हे परफेक्ट कोणी सांगू शकत नाही, त्याच्यामुळे आपण चौथ्या पर्यायामार्फत जाऊ या ठिकाणी. तर 2-3 दिवसात आपल्याला आन्सर किंवा त्याच्यामध्ये आयोगामार्फत आन्सर पाहायला भेटलो. ओके, याचे ऑब्जेक्शन सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 69 दारिद्र्य गट आणि उपजीविका प्रोत्साहन करण्यासाठी चारही बरोबर आहेत, चार नंबरचा पर्याय. 70/2013 लिंगाभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत वापरली होती. 71/2011 मध्ये खालपैकी कोणत्या राज्याने बालिंगोत्तर याच्यापैकी जर पाहिले तर महाराष्ट्र निघतं, सर्वात कमी आहे. त्यानंतर 72 जागतिक बँकेच्या मते, आता हे जर पाहिलं आपण याचं उत्तर निघतं तीन नंबरचं, वरील सर्व. 73 खालील या ठिकाणी जी आय एस संदर्भ विचार, लिंगभाव असमानता निर्देशांक संदर्भात क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, त्याचं उत्तर निघतं बरीचपैकी सर्व चार. 74 भूमिराशी व आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालपैकी कोणती विधाने लागू आहेत विचारले, वरील सर्व या ठिकाणी आपण जाऊ. त्यानंतर 75 दिवस संदर्भात विचारलाय, हे तर नाहीचे. ओके, 75 आपण डायरेक्ट आन्सर ह्या ठिकाणी पाहू, तीन नंबरचा हरित अर्थव्यवस्था म्हणून. त्यानंतर नीती आयोगाचे चिरंतन विकास उद्दिष्टे. ओके, याचं जे उत्तर आहे निघालं ते निघतं तीन नंबरचं, दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर 77 GMDG म्हणतो, मिलियन डेव्हलपमेंट गोल म्हणतो आपण उद्दिष्टे. या संदर्भात हा क्वेश्चन विचारलाय, आपण आन्सर पाहू या ठिकाणी परफेक्ट असणार आहे बी आणि सी. ओके, 78 हे तर माहिती आहे महिला ई हार्ट म्हणून चालू केलं, तीन नंबरचा. त्यानंतर NCST संदर्भाचे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग संदर्भात हा क्वेश्चन आपल्याला विचारलाय, याचं जे उत्तर निघतं ते आहे दोन नंबरचं, ए आणि बी बरोबर. त्यानंतर 80 खालीपैकी कोणत्या चारही निघतात, वरील सर्व. 2007 क्षेत्रामध्ये विचारलंय. त्यानंतर 81 खाली कोणती पद्धत तृप्ती आणि गुरु याच्यामधील अंतर पॅरलेक्स पद्धत म्हणून. आता याचं आन्सर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी क्वेश्चनचं डायरेक्ट आन्सर सांगणार आहे. 82 काय निघतं ते आहे चार नंबरचं, 150 व्होल्ट. त्यानंतर खालपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते,
या ठिकाणी विचारले आपल्याला लोड स्टोर या ठिकाणी सोनार पाणबुडीसारख्या बुडलेल्या वस्तूंची गती आणि स्थिती पाहण्यासाठी ओके 85 हा क्वेश्चन 1250 निघतो. आता इथे सूत्र आहे, दोन सूत्र आहेत, सूत्रामार्फत आन्सर निघतं या ठिकाणी 11 आहे, या ठिकाणी इथिलीन आहे वाढीसाठी ओके ऑक्सिजन नाहीचे हे तर नाहीचे. नंतर डोळ्याचा रंग पांढरा, ह्या ठिकाणी बऱ्याच जणांनी बघा उत्तर पांढरं दिलं. मादीचा समजा जे समजा मादीचा सुरुवातीचा रंग जे पांढरा आहे आणि जे नर आहे ड्रेस आपला नराचा त्याचा लाल आहे आणि याच्यातून जी पहिली पिढी निघते आपण म्हणतो आपण, तर या ठिकाणी बऱ्याच जणांनी उत्तर पांढरं दिलंय ओके. पण आयगमार्फत काय ते पाहू आपण, कारण डायरेक्ट कन्फर्म नाही मागायचं ते पांढरा चिन्ह म्हणून ओके. काही जण लाल मानतात तर आपण या ठिकाणी आयगचे आन्सर की त्याच्याकडे जाऊ. आयगमार्फत पाहू आपण काय आन्सर येतात. 89 बघा वायरेट संदर्भ विचारलाय, खालीपैकी कोणते 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखले जातात म्हणून या ठिकाणी सांगितलंय. त्याचं उत्तर निघतं 4. जे परफेक्ट आन्सर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यानंतर खालीपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत आपल्याला या ठिकाणी विचारलंय, त्याचं ए आणि बी दगडगोटे वाळून बारीक मातीने कुजले. हे रासायनिक येत नाही, मातीचे घटक आहे, रासायनिक पदार्थ नाही. डायज वगैरे आपण तयार करता येतात, त्याच्यामुळं जे 2 नंबरचा पर्याय ते बरोबर निघतो. आता हे तर जे म्हणतात क्लासिफिकेशन संदर्भ विचारलाय, ज्यावेळी आपण किंगडम पाहतो नंतर पायलन क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पीसीस शेवटला येतात. शेवटला काय हे महत्वपूर्ण स्टेप काय, सुरुवात किंगडम पासून होते आणि शेवटला स्पीसीस पाय, त्याचा पर्याय 4 नंबरला तुम्हाला पाहायला भेटतो. या ठिकाणी फॅमिली येतात चुकीचं आहे ओके. किंगडम पाहिले तर फायलम, हे तुम्ही जर प्लांट किंगडम पाहिले, ॲनिमल किंगडम पाहिले, त्यानंतर फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस स्पीसीस ओके. त्यानंतर त्या पुढचा क्वेश्चन पाहू आपण 92. आता एन्व्हायरमेंट संदर्भात चालेल, परिसंस्था हा निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. हा क्वेश्चन समजला असेल तुम्हाला, काही चालेल गुंतलेले असले चालेल आपल्या या ठिकाणी. तर याचं उत्तर निघतं 4 नंबरचं ए बी आणि डी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पिट्युटरी ग्रंथी संदर्भात विचारले ओके, पिट्युटरी ग्लँड, त्याचं उत्तर निघतं पहिलं ए बी सॉरी ए सी डी पहिलं. नंतर 94 झाडाच्या श्वासोच्छवासामध्ये क्रेब्स चक्रादरम्यान खालपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमरिक ऍसिडचे रूपांतर मॅलिक ऍसिडमध्ये होते. आता याच्यामध्ये कन्फ्युजन आहे बघा, आयोगामार्फत बऱ्याच जण हायड्रोजन विचारलंय ओके. तर याचं उत्तर आपण पाहू आणि काही जणांनी डी कार्बोनेशन म्हटलंय, तर आपण 4 जाऊ या ठिकाणी. 4 असू शकतं, डी कार्बोनेशन म्हणजे सी काढला जातो याच्या ठिकाणी. आता या ठिकाणी चालेल फ्युमरिक ऍसिड आहे, मॅलिक ऍसिड सी तर निघू शकत नाही पूर्ण या ठिकाणी, तर डी कार्बोनेशन म्हणता येईल या ठिकाणी नाही आहे. त्याचं उत्तर हायड्रेशन म्हणताय या ठिकाणी ओके, OH काढला जातो. नंतर हिऱ्यामध्ये कार्बनचे एक अणू कार्बनचे इतर अणू हे चतुर्पुष्टी आहे, टेट्राहायड्रॉन म्हणताय या ठिकाणी. ट्रिटियमचा अणुअंक आहे, आता हे हायड्रोजनचे आयसोटोप आहे, त्यापैकी आपण अणुअंक विचारलाय, फक्त एक या ठिकाणी ओके. अणुअंक तुम्हाला माहिती आहे, अणुअंक सेम राहतो, अणुअस्थानांक चेंज होतात. ट्रिटियमचा अणुअस्थानांक बदललेला आहे, फक्त अणुअंक मात्र सेम आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पहिले. त्यानंतर 97 सेकंड लास्ट 3 क्वेश्चन राहिले, पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅश भागात. आता हे उत्तर तुम्हाला सर्वांना आलं पाहिजे, याचं उत्तर काय याच्या पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅश भागात, वातावरणात एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो ओके. 70% विचारलं या ठिकाणी, या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय आपण या ठिकाणी. नंतर आयनिक बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड या संदर्भात हा क्वेश्चन विचारलाय की स्ट्रॉंग, इथे काय विचारलंय सवी जे त्यांची किती स्ट्रॉंग आहे या संदर्भात विचारलंय. विद्युत स्थिर प्रतिकर्षण रिपल्सच्या संदर्भात लांब जाते ते या संदर्भात विचारलंय. तस आपण पर्यायाकडे जाऊ डायरेक्ट, 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी निघतोय. डायजेस्ट याच्यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील ओके, याचं उत्तर आपण 4 नंबरकडे जाऊ. त्यानंतर 100 Fe2O7 त्याची व्हॅलन्सी वर -4 तुम्हीची ऑक्सिडीकरण स्थिती किती आहे ओके, तर +5 या ठिकाणी जाऊ आपण ओके. तर मित्रांनो आज आपण आयोगामार्फत जी काल एक्झाम झाली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 या संदर्भात संपूर्ण आन्सर की पाहिली आपण, एक्सपेक्टेड हीच आहे. याच्यामधले 2-3 क्वेश्चन असे निघून आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलेले ओके. आयोगामार्फत आता ते त्याच्यावर आन्सर काय येतं ते पाहू, त्याच्यावर ऑब्जेक्शन सुद्धा होण्याची शक्यता त्याच्यामध्ये बाद होतील. पण आता या ठिकाणी आपण एक्सपेक्टेड म्हणजे कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो GS, कारण आता CSAT क्वालिफाईंग आहे ओके. तर त्याच्यामुळं सर्वांचं लक्ष आता GS लागलं, आता GS किती पण लागतात. पेपर जर पाहिला आपण AG2 मॉडरेट आहे, हार्ड पण मानते थोडं, आपण सगळे क्वेश्चन हार्ड आहेत का नाही या ठिकाणी, तर AG2 मॉडरेटमध्ये म्हणते 80-90% क्वेश्चन तुम्हाला इजी आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला मेरिट या ठिकाणी थोडं हाय पाहायला भेटतं. तर 108-115 दरम्यान तुम्हाला मेरिट पाहायला भेटतं, 108 ओके ते 110 म्हणजे जनरलचं म्हणतो या ठिकाणी ओके. थोडे 1-2 मार्क पुढे जाऊ, म्हणजे 108-110 आपण जाऊ शकतं.
आणि ह्या ठिकाणी 110 आहे ना 112 या ठिकाणी म्हणू शकतो तुम्ही. या दरम्यान जे जे जनरलचे मुलं आहेत त्यांचं मेरिट लागू शकतं. पाहिजे तर कास्टवाल्यांचं थोडं कमी लागणं 105 108च्या आसपास मेरिट लागेल. एस सीवाल्यांचं 103 102च्या आसपास मेरिट लागणार. तर तुम्हाला जनरलचं मेरिट समजला असता तर सुरुवातीला एवढं मेरिट नाही लागणार, कारण पूर्ण इची पण पेपर नव्हता जेवढं पाहिजे तेवढा. कारण आता आयोगाच्या आन्सर केले बऱ्याच जणांच्या बघा तुम्ही स्कोर खूप कमी होईल, त्यानंतर तुम्हाला बरेच जण मेरिटसुद्धा कमी पाहिलं पाहिजे. म्हणून आयोगामार्फत तुम्ही पाहिलं असं जे अपेक्षित मेरिट धरतो आपण त्याच्या पुढेच मेरिट थोडं लागतं. म्हणजे अपेक्षित जर आपण 105 धरलं तर ती मेरिट लागते 110च्या आसपास लागतं. पण आपण ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की 108 ते 110 दरम्यान प्लस 2 किंवा 5 मार्क तुम्ही धरू शकता. 110 आहे ना या ठिकाणी तुम्ही 113 पर्यंत मिळू जाऊ शकता जास्तीत जास्त, आणि 108च्या पुढे जाऊ शकता. ओके तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा स्कोर किती आला हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, आयोगाच्या आन्सर केले आपण त्या संदर्भासुद्धा म्हणजे कळलं नसतं फायनल किती म्हणजे स्कोर किती आले विद्यार्थ्यांचा, एक जनरल जी सांगता येईल. मग त्यानुसार आपण कटअप संदर्भात एक डिटेल व्हिडिओसुद्धा या ठिकाणी पाहू किंवा आणू या ठिकाणी. ओके, तर तुम्ही तुमचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.